अक्षरजन समूह कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्ष प्रमुख या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख महाराज उद्धव ठाकरे साहेब, शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, खासदार आपले कंपनीचे संजय जाधव साहेब उपस्थित, डॉक्टर मंगळाजी, सुभाषजी वानखेडे, नागेश पाटील आष्टेकर, सर्व मान्यवर, कमलरावजी थोरा उपस्थित, माता भगिनी आणि बांधव, सातत्य या महाराष्ट्रामध्ये मागच्या महिन्यात 1.5 महिन्यापासून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा अशा पद्धतीने दौरा या महाराष्ट्रात, मला वाटतं जवळपास 55 ते 60 सभा आतापर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या महाराष्ट्रात होत आहे. हिंगोलीला मागच्या आठवड्यातच मागच्या 15 दिवसापूर्वी हा दौरा ठरला होता. काही कारणाने हा दौरा पुढे ढकलला गेला आणि दौरा पुढे ढकलला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा सातत्यानं बालेकिल्ल्यावर राहिलेला आहे. त्यामुळे साहेब कधी आले तरी चालू शकत असा हा मतदारसंघ. या मराठवाड्यामध्ये ज्या महत्वाच्या आपल्या जागा आहेत त्यात हिंगोली जागा आपली लोकसभेची अतिशय महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं मागच्या 6-8 महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेबांची या हिंगोली सभा झाली होती, त्यास आपली हिंगोलीच्या शिवसैनिकांनी आपली शक्ती या ठिकाणी प्रकट केलेली होती. आज या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू असताना आज या महाराष्ट्रात असेल, देशात असेल, काल आपण बघितलं असेल मुंबईमध्ये एक मोठी सभा झाली इंडियाची, राहुलजी गांधी असतील आणि देशातल्या सगळ्या राज्यातील वेगवेगळे नेते असतील, त्यांनी ज्या भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीनं ही आघाडी होणार नाही, विरोधकात असा एकजूट नाही अशा प्रकारची भूमिका मीडिया आणि सत्ताधारी लोक मांडत असताना काल एक वज्रमुठी या देशातील सगळ्या पक्षाची मुंबईमध्ये दिसली. याला कारण तसं कारण या देशात मागच्या 10 वर्षाचा राज्यकारभार बघितला आणि आपल्या राज्याचा सुद्धा या 2 वर्षाचा राज्यकारभार बघितला तर हे सरकार जनतेसाठी काम करतं की एखाद्या पक्षासाठी काम करतं, जनतेच्या हितासाठी काम करतं की स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी काम करतं अशा प्रकारचा निश्चित प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला. आज वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यावर जात असताना बेरोजगारी विषयी कोणी बोलत नाही. 2014 सांगितलं गेलं होतं बहुत होते पण काय की मा आपकी बार मोदी सरकार 2014 सांगितलं. लहान लहान मुलं सुद्धा एखादी टीव्हीची जाहिरात बघायची तर बहुत होत आहे माहिती की बार आपकी बार मोदी सरकार बघायचं तर आपल्याला असं म्हणावं लागेल बहुत होत आहे माहिती की मा आपकी बार मोदी सरकार आपल्याला आरपार करावं लागलं. उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या भाषणामध्ये घोषणा देते कारण एकीकडे 405 या घोषणा दिल्या जातात मग आपल्याला प्रश्न पडतो की पेट्रोल 100च्या पार का गेलं, डिझेल 95च्या पार का गेलं, गॅस 1000च्या पार का गेलं, बी बियाण्याचे भाव काय झाले, खताचे काय भाव झाले, ह्या सगळ्या महागाई वाढल्या असताना आपण जे पिकवतो त्या पिकाचा काय भाव, सोयाबीनला काय भाव मिळतो, हळदीला काय भाव मिळतो, कापसाला काय भाव मिळतो हा सुद्धा महत्वाचा. जर 10 वर्षापूर्वी कापसाचा भाव बघितला तर जो भाव आज आहे तोच भाव 10 वर्षापूर्वी होता. पण जर हा कापसाचं आपण बियाणे घेत होतो, पार कापसाची थैली घेत होतो तर त्याचा भाव दुपटीनं नव्हे तर तिपटीनं झालेला आहे. आणि जे लोक त्यावेळेस कापसाला भाव मिळाला पाहिजे म्हणत होते तेच लोक आज सत्य बसलेले या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज या मोदी सरकारने संसदेमध्ये इथं आपल्या संसदेचे खासदार आपले जाधव साहेब स्वामीनाथन आयोग लागू करण्याची भूमिका घेतली होती, शेतकऱ्याच्या शेतमालाला दुपटीनं भाव देण्याची घोषणा केली होती. आज शेतकऱ्याला अडवलं जातं, नडवलं जातं, रडवलं जातं अशा प्रकारची स्थिती आहे. आज आपल्या या भागामध्ये हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे, या हळद प्रक्रियेसाठी ज्यांना आपण म्हणतो शेतीतलं काही कळत नाही अशा उद्धवजी ठाकरे साहेबांनी हळद प्रक्रियेचं संशोधन केंद्र या भागामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेणारे पहिले मुख्यमंत्री लागले.
निर्णय घेतला, काम करून आलं. पण आताचे लोक या सगळ्या या गोष्टीचं करतात काय? हा एक प्रश्न. कारण हळदी शेतकऱ्याची नाव आता हळदी दलालाची झालेली आहे. आज शेतकरीची हळद पिकवतो त्याच्या हातात 40-50 रुपये 40-50% पडतात, तर दलालाच्या हातामध्ये 50-60% रुपये पडतात. अशा प्रकारची स्थिती आहे. याला कारण हळदीवर संशोधन होत नाही, हळदीवर प्रक्रियेचे उद्योग या ठिकाणी उभे राहिलेले. आपण या सगळ्या काळामध्ये जे झालं ते सगळं जर बघितलं, आज पीक विमा 1 रुपया देण्याची घोषणा केली. अग्रिम पीक विमा कोणाला मिळाला का? तर नाही मिळाला. गारपीट झाली आपल्या भागामध्ये, वादळी पाऊस झाला आपल्याकडं, दुष्काळी परिस्थिती झाली. या सगळ्या गोष्टी परस्पर पूरक झाल्या, परंतु या शेतकऱ्याला कोणी आधार दिलेला नाही. या शेतकऱ्याला कोणी आधार दिलेला नाही. या शेतकऱ्याला गारपिटीचे पैसे मिळत नाही. या शेतकऱ्याला दुष्काळाचे पैसे मिळत नाही. दुष्काळ जाहीर केला, त्यांचा सदृश परिस्थिती जाहीर केली, पण त्याचा लाभ अजून सुद्धा शेतकऱ्याला मिळाला नाही. पीक विम्याच्या नावाखाली या शेतकऱ्याला लुटलं जातं. सरकारची प्रॉपर्टी, मग राज्य सरकार असेल, केंद्राची प्रॉपर्टी असेल, इन्शुरन्स कंपन्या शेतकऱ्याच्या जीवन मालामाल होतात, पण या शेतकऱ्याला 1,500 रुपये सुद्धा इन्शुरन्सचे मिळत नाही. अशा प्रकारची स्थिती आता बांधून निर्माण झाली. आता या सगळ्या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्याची जर स्थिती झाली तर बघितलं तर काय स्थिती आहे. माझ्याकडे एक कोणता तरी एक पत्रकार आपल्या काल दिनेश कालिदास कुलकर्णी याच्या जिल्ह्या सत्ता झाले आमदारांनी जी तक्रार केली, मला असं वाटतं विनाकारण अशा लोकांना वेगवेगळ्या तक्रारीमध्ये फोटवलं जातं. इथल्या आमदाराची, इथल्या खासदाराची आणि मागच्या पालकमंत्र्याची सुद्धा काहीतरी बातम्या आल्या होत्या, काहीतरी टीव्ही आलं होतं. काय आलं होतं? काय आलं होतं? इथले खासदार जे आहे आणि पालकमंत्री, बरोबर ना? खासदार कोण आहे आणि पालकमंत्री कोण आहे? दोघही गद्दार आहे. पण दोघ गद्दार एक का? या दोघा गद्दारांच्या व्हायरल झालेल्या क्लिप माहिती आहे ना? कशावर झालं ते माहिती आहे? टक्केवारी मत. अरे हे सरकार टक्केवारीचं आहे, हा मंत्रालय टक्केवारीचा अड्डा बनलेला. या महाराष्ट्राचा लाभ वाटली पाहिजे आपल्या महाराष्ट्र लोकांना, अशी स्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं नेतृत्व, या नेतृत्वाने शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफी दिली होती. एका फॉर्मवर, एका अल्फॉर्मवर 2 लाखाची कर्जमाफी देणार आहे नेतृत्व. कोविडच्या काळामध्ये या महाराष्ट्राला सांभाळणार नेतृत्व आहे. कोविडच्या काळामध्ये बाकीच्या राज्यात प्रेतन प्रेतन नद्यात फेकले गेले, रस्त्यावर फडून नेले, परंतु या महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात कोविडला पण समर्थपणे सांभाळ गेलं. एक सक्षम मुख्यमंत्री म्हणून, या महाराष्ट्रातले या देशातले टॉप मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. आज भले उद्धवजी ठाकरे साहेबांना सोडून 40 गद्दार गेले असतील. काल बघा माझ्या विषयी सुद्धा बातम्या आल्या. मी सकाळी संजय राऊत साहेबांना सांगितलं, एका टीव्ही चॅनलवाला तर मला फोन आला की तुम्ही आउट ऑफ कॉंग्रेस आहे, तोच माझ्या मोबाईलवर बोलतो साहेब, माझ्या मोबाईलवर तोच बोलतो. आणि त्याच बँकवर चालतो की अंबाजाने आउट ऑफ कॉंग्रेस, गद्दारी करणाऱ्याच्या अवलाद नाही, छत्रपती शिवरायांच्या अवलाद लक्षात ठेवा. आणि म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पहा मराठवाडा सातत्याने जशी शिवसेना मुंबई नंतर ठाण्यानंतर या मराठवाड्यात आलेली आहे, हा हिंगोली असेल, हा परभणी असेल, हा जिल्हा शिवसेनेच्या ताकदीचा राहिला आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये सुद्धा ही ताकद आपल्याला दाखवावी लागेल, आपला भगवान दिलेला द्यावाच लागेल. त्यासाठी आपण तयार व्हावं अशा प्रकारची विनंती आपण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.